अविश्वास ठरावाबाबत कायदे तज्ञांची सध्या वेगवेगळी मतं बघायला मिळत आहेत. खरं तर 11 जुलैपर्यंत अविश्वास ठराव मांडता येणार नाही असं मत घटनातज्ञ उल्हास बापट यांनी मांडलेलं आहे. मात्र राज्यपाल विशेष अधिवेशन बोलावू शकतात असं देखील बापट म्हणाले. ते चुकीचं होईल पण राज्यपाल चुकीचं वागतात असं विधानही बापट यांनी केलेलं आहे. राज्यपाल अधिवेशन बोलावून विश्वासदर्शक ठराव मांडायला सांगू शकतात जे की आत्ताच आपण बातमी दिलेली आहे. याच बाबतचं मत ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी देखील मांडलेलं आहे. तेव्हा 11 जुलैपर्यंत अविश्वास ठराव मांडता येणार नाही असं कायदेतज्ञ उल्हास बापट यांचं मत आहे. तर दुसरीकडे राज्यपाल अधिवेशन बोलावून विश्वासदर्शक ठराव मांडायला सांगू शकतात असं ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम म्हणताय. स्टेटस को दिला याचा अर्थ असा की डिस्क्वालिफाय करता येणार नाही आता त्याच्या आधी या लोकांना. आणि दुसरी गोष्ट जो प्रश्न मला पुन्हा पुन्हा विचारला जातोय की अविश्वासाचा ठराव पण विधानसभा बोलावून मांडता येणार नाही. स्टेटस को याचा अर्थ आत्ता जी स्थिती आहे तीच राहणार आणि त्यामुळे हा अधिकार खरा गव्हर्नरचा असतो. म्हणजे सत्र बोलावणं, सत्रांत करणं किंवा डिझॉल्व करणं विधानसभा हे सगळे. पण तो गव्हर्नरचा जो अधिकार आहे तो 163 कलमाखाली चीफ मिनिस्टरच्या आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वापरावा लागतो. ते उद्धव ठाकरे अर्थातच विधानसभेचं अधिवेशन बोलवा 11 तारखेच्या असं म्हणणार नाही. परंतु गव्हर्नरनी त्याच्या अधिकारात जर काही केलं जे चुकीचं होईल, पण हे गव्हर्नर सध्याचे माझ्या मते काही ठिकाणी अनकॉन्स्टिट्युशनल वागतात, तर त्यामुळे तसं जर का झालं तर त्यांना फक्त अविश्वासाचा ठराव विधानसभेत मांडता येणार नाही हे सुप्रीम कोर्टाने आज क्लिअर केलेलं आहे. 12 तारखेपर्यंत म्हणजे 11 तारखेपर्यंत बराच कालावधी आहे. या कालावधीत बऱ्याच घडामोडी होऊ शकतात आणि राज्यपालांना देखील असं विशेष अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे की जेव्हा राज्यपालांचं असं व्यक्तिगत समाधान होईल की एक स्थिर सरकार आहे की नाही हे बघण्याकरता हाऊस कारभार वगैरे की नाही राज्यपाल याबाबतीत पावलं उचलू शकतात. अर्थात हे त्यांच्या विवेकबुद्धीवरती अवलंबून असेल. छत्रपतींचा विचार म्हणजे